सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभवशाली परंपरा जपणारे देगवे गावातील श्रीदेव थापेश्वर महालक्ष्मी मंदिर सावंतवाडी तालुक्यातील देगवे गावासह 48 खेड्यांचा अधिपती म्हणून नावलौकिक मिळवून आहे। नवसाला पावणारे हे जागृत देवस्थान असून हजारो भाविक सिंधुदुर्ग कोल्हापूर बेळगाव गोवा येथून जत्रोत्सवाला येतात। श्रीदेव महालक्ष्मी थापेश्वर मंदिर 48 खेड्यांचा संस्थान काळातील अनमोल ऐतिहासिक ठेवा आहे। मंदिराचा मुख्य गाभारा तसाच जतन करून मंदिराची आकर्षक पुनर्बांधणी करण्यात आली आहे। दरवर्षी या ठिकाणी गुढी पाडव्याला होणारा लक्षदीप कार्यक्रम तसेच वार्षिक जत्रोत्सव हे कार्यक्रम होतात। या कार्यक्रमासाठी हजारो भक्तगण उपस्थित असतात। वैशिष्ट्यपूर्ण असे दक्षिणाभूमिक असणारे हे प्राचीन मंदिर आहे। श्रीदेव महालक्ष्मी थापेश्वराचे प्राचीन सुबक मूर्ती आजही जतन करून सांस्कृतिक ठेवा म्हणून ठेवली आहे। हे अति प्राचीन मंदिर देगवे गावात आहे। श्री महालक्ष्मी थापेश्वर चरणी नतमस्तक होऊन भाविक आपले नवस फेडतात। नाम तुझे घेता देवा होई समाधान याची प्रचिती घ्यावे असे आवाहन श्रीदेव थापेश्वर मंदिर ट्रस्टने या निमित्ताने केली आहे। भाविकांच्या स्वागतासाठी संपूर्ण देगवे गाव सज्ज झाला आहे। कोकणातील सगळीच देवस्थानं नाव रूपाला आलेली आहेत आणि काही देवस्थानं कोकणातली जी अशी आहेत त्यांची विशेष अशी ख्याती आहे। आत्ता काल परवा झालेली आंगणेवाडीची भराडी देवी, त्याचप्रमाणे आज हा जो इथे उत्सव चाललेला आहे तो देगव्याचा श्रीदेव थापेश्वर महालक्ष्मी 48 खेड्यांचा अधिपती म्हणून या देवाची ख्याती आहे आणि या देवाचा उत्सव या ठिकाणी आलेला आहे। आपल्यासोबत आहेत या ठिकाणचे या देवाचे सगळे मानकरी देसाई कुटुंबीय। आपण जाणून घेऊया नेमकं 48 खेड्याचा अधिपती श्रीदेव थापेश्वर काय आहे। नमस्कार, मी अभिलाष देसाई। महालक्ष्मी थापेश्वर मंदिराचा जो पूर्व इतिहास तुम्ही पाहिलात तर 48 खेडी समाविष्ट असलेला हा भाग आणि महालक्ष्मी थापेश्वराचं इथे छोटेखानी मंदिर होतं पूर्वी, पण त्या मंदिराचा 2001 साली आम्ही सर्व मानकरी मंडळी जी इथे उपस्थित आहेत त्या सर्वांनी असा निश्चय केला की महालक्ष्मी थापेश्वराचं भव्य दिव्य मंदिर आपल्याला घडवायचं आहे आणि त्या दृष्टीनं आमचा निर्णय झाल्यानंतर सर्व भाविकांच्या सहकार्याने आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीने ह्या मंदिराचा जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात झाली। आज मंदिराचा जीर्णोद्धार जवळजवळ 90-95% पूर्ण झालेला आहे। काही अंशी काम छोटी मोठी शिल्लक आहेत, ती झाल्यानंतर कलशारोहणासारखा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही लोक करणार आहोत। आणि आपल्या जसं तुम्ही आता म्हणालात की भराडी देवीचा उत्सव जसा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, मला वाटतं जसा तो दक्षिण सिंधुदुर्गाचा हा जो म्हणजे गोव्याच्या बॉर्डरवरचा हा भाग आहे आणि सगळे भाविक अगदी गोवा कर्नाटकपासून आपल्या सिंधुदुर्गातले अधिक मुंबईपासूनचे सर्व भाविक या उत्सवाला येत आहेत आणि भविष्यात तुम्हाला एक दिवस असा दिसेल की इथेसुद्धा आंगणेवाडीसारखा प्रचंड जनसमुदाय ह्या जत्रोत्सवाला आलेला असेल। त्यासाठी त्या सुविधांची प्राथमिक सुरुवात आहे ती आम्ही सर्व मंडळींनी ट्रस्टच्या माध्यमातून आणि लोकांच्या सहकार्यातून सुरू केलेली आहे आणि यासाठी सर्व भाविकांनी अजूनही उदारहस्ते आम्हाला ह्या कार्यासाठी सहकार्य करायचं आहे आणि त्यातनंच हा भव्यदिव्य प्रकल्प घडणार आहे आणि भविष्यात सिंधुदुर्गातलं एक लक्षणीय असं लोकांच्या पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा लोकांना अगदी चांगलं असं क्षेत्र श्रीदेव थापेश्वर महालक्ष्मी मंदिर म्हणून नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही इतकं नक्कीच मी सांगू शकतो। त्या सिंधुदुर्गाच्या रूपात भर टाकणारं म्हणून पर्यटनाचं स्थळ म्हणून भविष्यात हे श्रीदेव थापेश्वर महालक्ष्मी मंदिर पर्यटकांच्या येणाऱ्या पर्यटकांना मोह घालणार आहे। निश्चितच या सगळ्या ज्या इथे असणाऱ्या सुविधा लोकांना प्राप्त झाल्यानंतरच हे सगळं होणार आहे आणि यासाठी लागणारा निधी जो आहे तो सगळ्यांनीच उदार हस्ते आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे आणि आपल्या सिंधुदुर्गातला सावंतवाडी तालुक्यातला हा एक मोठा जत्रोत्सव जसा होतो तसाच भविष्यातही तो मोठा होणार आहे यासाठी सगळ्यांनी आपण एकत्र येणं गरजेचं आहे। तुम्ही काय सांगू शकता? आम्हा सर्व मानकरी मंडळींच्या प्रयत्नातून तसंच आमचे देगवे सगळे ग्रामवासीय यांच्या सहकार्यातून आम्ही आज ही साधारण जी वास्तू उभी केली 4.25 कोटी रुपये आजपर्यंत खर्च झाला आहे। अजून आम्हाला
एक कोटी रुपयांची गरज आहे। शासनाच्या सहकार्यातून आम्हाला कवर्ग पर्यटनचं सर्टिफिकेट शासनाने दिलेलं आहे आणि त्या कवर्ग पर्यटनमधून आम्हाला जे काय निधी मिळाले त्यातून आत्ता भक्तनिवास गेल्या वर्षी आमचा 20 लाखाचा भक्तनिवास बांधून दिलेला आहे शासनाच्या निधीतून। विहीर आत्ता झालेली आहे 2 महिन्यापूर्वी। तसंच आत्ता आमचे पालकमंत्री चव्हाण साहेब यांनी 30 लाख रुपयाचा निधी सुशोभीकरणासाठी मंजूर करून देतो अशा प्रकारचा आम्हाला शब्द दिलेला आहे। अशा प्रकारे जे काय आमचे राजकीय नेते आहेत त्यांच्याही सहकार्यातून आम्ही ह्या देवस्थानाचा विकास कसा होईल ह्यासाठी नेहमी प्रयत्नात असतो। तर भक्तगण अधिक राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी यांच्या सहकार्यातून नक्कीच क वर्ग पर्यटनातून बवर्गमध्ये हे मंदिर येईल आणि ह्याची ख्याती महाराष्ट्रात होईल अशा प्रकारची आम्ही आर्थिक सापेश्वराने आम्हाला त्यासाठी सहकार्य करावं, सगळ्या भक्तकारांना प्रेरणा द्याव्यात। आज जत्रोत्सवाच्या निमित्ताने जे पंचक्रोशीतून तसेच दशक्रोशीतून गोवा महाराष्ट्र मुंबई बेळगाव या ठिकाणाहून जे भाविक भक्त या ठिकाणी येऊन उपस्थित आहेत त्या सर्व भाविकांना जत्रोत्सवाच्या आमच्या ट्रस्टकडून खूप खूप शुभेच्छा। त्याचप्रमाणे पुढचा जो जत्रोत्सव होणार आहे तो आता जे आमचे संपूर्ण मानकऱ्यांनी सांगितल्या पद्धतीनं भव्य आणि दिव्य राहिलं त्या व्यतिरिक्त आमच्या ज्या संकल्पना आहेत त्या मोठ्या आहेत। आम्हाला या ठिकाणी एक दवाखाना उभारायचा आहे, त्याचप्रमाणे पर्यटन न राहताना जे गरीब गरजू असे लोक असतील त्यांना आरोग्यदृष्ट्या काय सेवा उपलब्ध करून देण्यासारख्या असतील त्यासुद्धा देण्याचा आमचा मानस आहे। तदनंतर या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल आणि संपूर्ण ज्या परिसरातील लोकांना जेणेकरून वाहतूक किंवा काय अशा प्रकारचा जो मेडिकलकडे जाताना त्रास भोगावा लागतो त्याच्या दृष्टीतून सुद्धा आम्ही ट्रस्ट प्रयत्न करीत आहोत। आमचा लवकरच या ठिकाणी मंदिर उभारणी झाल्यानंतर कलशारोहण झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता आमचा गाव आमचे सगळे मानकरी सगळे भाविक भक्तजन त्याचप्रमाणे शासकीय यंत्रणा करील याचा आम्हाला निश्चित आशावाद आहे। खात्रीने तुम्हाला सांगू इच्छितो की हे सगळं काम भविष्यात 101% पूर्ण राहील याच्यात कोणत्याही प्रकारचा निशंक राहण्याची गरज आहे। ह्याला थापेश्वर महालक्ष्मीच्या जत्रोत्सवाला जे जे लोक आलेले आहेत दुरून आमच्या इथले तालुक्यातले आहेत जिल्ह्यातले आहेत त्याचप्रमाणे कर्नाटक गोवा त्याचप्रमाणे मध्य प्रदेश गुजरातपासून लोक येत आहेत ह्या सगळ्यांनी इथे आलेले आहेत त्या सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो। त्यांच्याही देव आमचा मनोकामना पूर्ण करेल आणि लवकरात लवकर आमचं कलशारोहण होऊन पुढच्या वर्षी ह्याहीपेक्षा अधिक जोमाने आमचा जत्रोत्सव व्हावा याच्यासाठी आम्ही थापेश्वर चरणी लीन आहोत आणि महालक्ष्मी थापेश्वराची प्रार्थना करत आहोत। विद्याकिशोर देसाई, आम्ही दरवर्षी इथे येतो आणि पिढीजात आपण म्हणतो ना कुलदैवत वगैरे रामदैवत तसं आमचं हे दैवत आहे, त्यामुळे आम्ही कधीही हा योग चुकवत नाही इकडे येण्याचा आणि अगदी वर्षातनं कधी नाही तरी जत्रेसाठी तर नेहमीच येतो आणि मनोभावे आम्हाला हा 47 खेड्यांचा अधिपती असल्यामुळे आम्हाला त्याचा खूपच अभिमान आहे। मंगल कामत, महाराष्ट्र माझा, बांदा।